नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मऊ मखमली रसमलाई, जी अगदी तोंडात ठेवताच विरघळते आणि चवीलाही खूप मस्त लागते. तर काही स्पेशल असेल आपल्याकडे तर आपण नक्कीच हा मेनू करू शकतो. तर रसमलाई बनवताना होतं काय, आपल्याला भीती वाटते की जे गोळे आपण बनवतो रसमलाईसाठीचे ते पाकामध्ये तुटतील का, तर असं होऊ नये म्हणून अगदी परफेक्ट टाइम मी या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघूया. तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर त्यासाठी एका कढईमध्ये, जाड बुडाची कढई असावी, 1.5 लिटर गाईचं दूध मी उकळायला ठेवणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गाईचंच दूध वापरायचं आहे पनीर बनवण्यासाठी. म्हशीचं दुधामध्ये फॅट जास्त असतं, त्यामुळं टिक्कीज तेलकट होतात आणि पाण्यामध्ये सुटू शकतात. तर 1.5 लिटर दूध आता मी गरम करायला ठेवलं आहे, याला उकळी काढायची आहे. तर दुधाला उकळी येते तोवर 5 टेबलस्पून पाण्यामध्ये 2 टेबलस्पून विनेगर मिक्स करायचं आहे. विनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. तर हे मिश्रण तयार आहे आणि आपल्या दुधालाही उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. दुधाला सगळीकडनं अगदी एकसारखं हलवून याच्यातली साय मोडून घ्यायची आहे. आणि दूध उकळत असतानाच यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून विनेगरचं पाणी मिक्स करायचं आहे. तर 2-3 चमचे पाणी घातलं की याला हलवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, विनेगरचं पाणी मिक्स करताना आपल्याला दूध उकळतं हवं. तर उरलेलंही पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये ॲड करूयात आणि याला अधेमध्ये हलवून घेऊयात. अधेमध्ये हलवायचं कारण असं की पाणी सगळीकडे छान मिक्स होतं आणि पनीर अगदी सगळीकडून एकसारखं तयार होतं. तर आता सगळं विनेगर यामध्ये घालूयात आणि आपण याला हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं दुधामध्ये जे पनीर होतं आणि पाणी होतं ते वेगळं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि याला गाळून घ्यायचं आहे. तर गाळून घेण्यासाठी एका स्ट्रेनरवर आपल्याला स्वच्छ धुतलेला कॉटनचा रुमाल किंवा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. तर गाळून आपण हे घेणार आहे त्यासाठी जमेल तेवढ्या पटकन यामधलं गरम पाणी आपल्याला जमेल तेवढं असं दाबून काढून टाकायचं आहे. कारण हे जास्त वेळ गरम पाण्यात राहिलं तर जास्त रबरासारखं होतं. आणि हे पूर्णपणे गरम पाणी आपण काढून टाकलं की यावर आपल्याला थंड पाणी ओतून याला स्वच्छ धुवायचं आहे. म्हणजे यामध्ये असलेलं विनेगरचा वास जो त्याला लागलेला असतो किंवा लिंबाच्या रसाचा वास, तो निघून जातो. तर याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता परत याला आपण रुमालामध्ये असं गोळा करायचं आहे आणि दाबून जेवढं जमेल तेवढं पाणी यामधलं काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने याला आपण चक्क्याला दही कसं टांगतो तसं जर 1.5 तास टांगून ठेवलं तरीही चालेल, किंवा अशा प्रकारे जाळीवरच प्रेस करून यावर काहीतरी भारी वस्तू ठेवायची आहे. साधारण 1.5 तास लागतो हे पनीरमधलं पूर्ण पाणी निघून जायला. तर हे पनीर आपण 1.5 तास असंच ठेवूयात. तर आपण पुढची स्टेप बघूयात, आपल्याला याचा रस बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 1/2 लिटर दूध मी गरम करायला ठेवते. तर रस बनवण्यासाठी तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता, गाईचं किंवा म्हशीचं. तर दुधाला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. दुधाला उकळी आली की यामध्ये घालूयात 1/2 कप साखर आणि ड्रायफ्रूट्सचे काप, त्याचबरोबर 10-12 केशराच्या काड्या मी इथे घालतीये. केशर घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. दुधाला उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम कंपल्सरी लो ठेवायची आहे रस बनवण्यासाठी. तर आता यामध्ये मी अगदी चिमूटभर फूड कलरही वापरत आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल वापरायचा तरी काहीच हरकत नाही. रंग अजून छान यावा म्हणून मी हा फूड कलर वापरते. तर रंग घातल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कधी कधी रंगाच्या छोट्या छोट्या गाठी राहू शकतात एकाच जागी. आता यामध्ये घालूयात वेलचीपूड 1/2 चमचा. वेलचीपूड घालून याला मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला सतत हलवत, अगदी कडेची साय मोडत मोडत आपल्याला साधारण 5-6 मिनिटं याला उकळत द्यायचं आहे लो फ्लेमवर. तर 5 मिनिटं झालेली आहेत तर आपला रस तयार आहे. रसमलाईसाठी जो रस असतो तो फार घट्ट नसतो, तो पातळच असतो. कारण तो घट्ट केला तर रसमलाई रस शोषून घेणार नाही.
तर मी गॅस बंद करते आणि हा रस आपण आता थंड करून घेऊयात। तर साधारण 1.5 तासांनी पनीर आपलं बनून तयार आहे। आपण आता टिक्की बनवायच्यात। फक्त पनीर बाहेर काढण्याऐवजी काढण्याआधी रुमाल दाबून बघायचं आहे की पाणी पूर्ण निघालंय की नाही। तर आपलं पनीर तयार आहे, याला एका परातीमध्ये घेऊयात आणि याला आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। तर 1.5 लिटरमध्ये जे पनीर बनलं ते मळण्यासाठी मला 5 मिनिटं लागली। तर अशा प्रकारे आपल्या तळव्यांनी घासून आपल्याला हे पनीर चुरून घ्यायचं आहे। सगळं पनीर आपण थोडं थोडं करून चुरून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटं चुरायचं आहे। जास्त वेळ चुरलं तर फॅट रिलीज होतं आणि मग ज्या टिक्कीज असतात त्या खूप मऊ होतात आणि पाण्यामध्ये सुटू शकतात। तर जास्तही चुरायचं नाही आणि कमीही चुरायचं नाही, 5 ते 6 मिनिटं। तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर यामध्ये 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर घातलं तरीही चालेल मळताना। तर हे छान मळून तयार आहे। आता आपण पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आहे आणि याच्या टिक्की बनवायच्यात। तर गोळा करायचा आणि अलगद दाबून एक टिक्की बनवून घेतली। अशा प्रकारे आपण सगळ्या टिक्कीज बनवून घेऊयात। फक्त टिक्कीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता। तर अशा पद्धतीने सगळ्या टिक्कीज तयार आहेत। तर आता आपली पुढची स्टेप आहे, आपल्याला पाक बनवायचा आहे। तर पाक बनवण्यासाठी जे भांडं वापरतो ते जाड असावं आणि मोठं असावं। तर त्यामध्ये घेऊयात 1 कप साखर आणि प्रमाण आपण वापरणार आहोत 1 कप साखरेला 4 कप पाणी, 1:4 हे प्रमाण असावं। जर तुम्ही साखर वाढवली तर पाणीही त्यानुसार वाढवावं। तर 4 कप पाणी घातल्यानंतर आपल्याला याला हाय फ्लेमच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच साखर वितळवून याला उकळी येण्याची वाट बघायची आहे। ही प्रोसिजर आपण पूर्णपणे हाय फ्लेमवर करणार आहोत। तर हाय फ्लेमवर या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये टिक्कीज सोडूयात। गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर टिक्की फुटू शकतात। तर सगळ्या टिक्कीज इथे सोडून झाल्यात। आता हाय फ्लेमवरच आपल्याला झाकण न ठेवता याला उकळवत ठेवायचे 4 मिनिटं। बरोबर 4 मिनिटांसाठी याला उकळवत ठेवूयात। 4 मिनिटांनंतर आपण बघू शकता टिक्कीज थोड्या मोठ्या दिसू लागल्यात। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण परत 4 मिनिटं उकळवत ठेवूया। तर 4 मिनिटं झालेली आहेत। झाकण ठेवून आपण एक बाजू याची उकळवत ठेवली होती। आता परत या टिक्कीज आपण पलटून घ्यायच्यात। आपल्याला वाटतं की या तुटतील की काय, पण त्या नाहीत तुटणार। तर याला आपण अलगद हाताने पलटून घ्यायचं आहे। त्यासाठीच सांगितलं की भांडं मोठं घ्यावं म्हणजे टिक्की व्यवस्थित मावतील असं या फुगतात पाण्यात घातल्यावर। तर सगळ्या टिक्कीज आपल्या पलटून झालेल्या आहेत। तर परत आता आपल्याला हाय फ्लेमवरच झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेही टिक्कीज उकळून घ्यायच्यात। तर 4 मिनिटं झालेली आहेत म्हणजे एकूण 12 मिनिटं झालेली आहेत आणि यास तुम्ही टिक्कीज बघू शकता अगदी डबल झालेला आहे। तर मी गॅस बंद करते आणि आता या टिक्की आपण एक एक करून एका भांड्यामध्ये, शक्यतो पसरट भांडं असावं किंवा मोठं भांडं असावं, त्यामध्ये काढून घेऊयात। तर पहिल्यांदा टिक्कीज काढून घ्यायच्यात आणि मग पाक काढायचा आहे त्यामध्येच। तर या टिक्की मी एका पसरट ताटामध्ये काढून घेतल्यात। याला आपण आता थंड करून घ्यायचं आहे। साधारण 1/2 तासात या थंड होतात। तर टिक्की आपल्या थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या टिक्कीमध्ये पाक छान शोषला गेलेला आहे आणि या टिक्की छान स्पॉन्जी झाल्यात, मऊ झाल्यात मस्त। तर मी हाताने दाबलं तर तुम्ही बघू शकता या अगदी आहे त्या आकारामध्ये येत आहेत आणि याला मी थोडंसं स्क्वीज केलं तर बघू शकता तुम्ही की रस पाक ही यामध्ये छान मुरला आहे। तर या टिक्की तयार आहेत आणि आपला रसही तयार आहे। यालाही मी पूर्णपणे थंड करून घेतलंय। तर आता आपण पुढची स्टेप आहे, आपल्याला याला सेट करायचं आहे, आपल्याला रसमलाई सेट करायची आहे। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये या टिक्की आपण काढून घ्यायच्यात। पाक घ्यायचा नाही, फक्त टिक्कीज यामध्ये काढून घ्यायच्यात। हलकाशा प्रेस करून त्यातला पाक काढून यामध्ये ठेवायच्यात आणि यावर आपण या टिक्कीज व्यवस्थित बुडतील अशा प्रकारे रस टाकायचा आहे। तर यावरच आपण उरलेल्या टिक्की ही ठेवून घेऊयात आणि यावर ही टिक्कीज बुडेपर्यंत
रस टाकूयात। तर आता हे सेट झालेलं आहे, याला आपण आता फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी सेट करून घेऊयात, कारण रसमलाई थंड झाल्यावरच छान लागते। तर 3 ते 4 तास झालेले तुम्ही बघू शकता टिक्कीजनी आपला छान रसही शोषून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला याला एकदा स्क्विझ करून दाखवते, तर आतपर्यंत छान रस यामध्ये मुरलेला आहे आणि टिक्की ही खूप सॉफ्ट झालेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे। याला सर्व्ह करताना प्लेटमध्ये टिक्कीज पण ठेवायच्यात आणि त्यावर रसही द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान पटकन ही टिक्की म्हणजे रसमलाई तुटते आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे ही मऊ मखमली तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई जरूर ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान आणि गोड रेसिपीबरोबर, तोपर्यंत बाय बाय।